व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ लक्षपूर्वक पहा, स्किप करू नका, तुम्हाला त्यातील फीचर्स समजणार नाहीत. आपले जे फोटो मोबाईलमधून डिलीट झालेले आहेत, ते डिलीट झालेले फोटो आपण रिकवर कशा पद्धतीने करायचे आहेत याच्यासाठी आपण आज इथं माहिती घेणार आहोत. तर आपण ते डिलीट झालेले फोटो आपण दोन पद्धतीने आपण रिकवर करू शकत असतो. तर एक आपल्या मोबाईलमध्येच आपल्याला इनबिल्ट एक ऑप्शन आहे, तर डिलीट झालेला फोटो आपण तिथून रिकवर करू शकतो. तुम्हाला सॅम्पलसाठी मी दाखवतो. मी आता एक फोटो सिलेक्ट करतो आणि डिलीट करून तुमच्या पुढे दाखवतो. अशा पद्धतीने मी फोटो डिलीट केलेले आहेत. फोटोज असो किंवा व्हिडिओ असो, तर ते फोटो आपण इथून डिलीट करायचे आहे. डिलीट केल्यानंतर बघा, इथून ते फोटो गायब होतील. तुम्हाला बॅग घेऊन दाखवतो. मी गॅलरीतून फोटो डिलीट केले होते, तर ते इथले फोटो गेलेले आहेत गाडी वगैरेचे. तर ते फोटो आपण कशा पद्धतीने रिकवर करायचे आहेत बघा, फोटोज किंवा व्हिडिओ. तर त्याच्यासाठी आपण इथं बॅग जायचं आहे. बॅग गेल्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे आपल्याला फीचर आहे, नवीन अँड्रॉईड मोबाईलसाठी, लेटेस्ट मोबाईलसाठी ते नवीन फीचर आलेलं आहे. तर इथं रिसेंट डिलीट ऑप्शन आहे बघा, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते फोटो इथं जातात आणि ते फोटो 30 दिवसापर्यंत इथं राहतात. तिथं लिहिलेलं आहे बघा, फोटोज व्हिडिओ अप टू 30 दिवसपर्यंत ते शिल्लक तिथं राहत असतं. 30 दिवसानंतर तिथून ते फोटो डिलीट होतात. तर ते फोटो डिलीट झालेलं आपल्याला रिकवर कशा पद्धतीने करायचं आहे बघा, त्याला असं प्रेस करून ठेवायचं आहे आणि जे आपल्याला फोटो जेवढे एवढे हवे आहेत त्यांना क्लिक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सिलेक्ट ऑप्शन येतो वरती, इथं वरती टिक करायचं आहे आणि इथं खाली रिस्टोअर म्हणून असं ऑप्शन करायचं आहे. किंवा आपल्याला जेवढे फोटो सर्व जर हवे असतील तर त्याला सर्वांना आपण टिक करू शकतो. तर अशा पद्धतीने मी टिक केल्यानंतर इथं रिस्टोअर म्हटल्यानंतर ते म्हणायचं आहे आणि रिस्टोअर म्हटल्यानंतर इथं रिस्टोअर असा ऑप्शन येतो. इथं परत रिस्टोअर आल्यानंतर ते आपल्याला त्या गॅलरीमध्ये परत पुन्हा तिथं जिथून फोटो डिलीट केला तिथं जाऊन ते सेट होतात. इथं बघा, या पद्धतीने अशा पद्धतीने सेट करू शकतो. किंवा आपण जुने जर फोटो डिलीट केले असतील त्याच्यासाठी एक ॲप्लिकेशन एक आहे. तर जुने आपण किती वर्षापूर्वी जे फोटो डिलीट केले असेल तर ते फोटो तेसुद्धा आपण रिकवर करू शकतो. तर ते कशा पद्धतीने करायचं आहे बघा, तुम्हाला दाखवतो मी. गुगल प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर इथं डायरेक्ट आपण सर्च बारला डिस्क डिग्रेसर म्हणून ऑप्शन आहे बघा, याला सर्च करायचं आहे. डिस्क डिग्रेसर म्हणून असं फोटो रिकवरी म्हणून, तर त्याला इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसून जाईल. तर इथं आपण दोन्ही पद्धतीने फोटो आणि व्हिडिओसुद्धा आपण इथून आपलं रिकवर करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण सॅम्पलसाठी तुम्हाला मी फोटो दाखवतो, फोटो कशाबद्दल रिकवर करायचा आहे. आणि इथं ते ओपन केल्यानंतर गो टू सेटिंग येते, तिथून सेटिंग ते ऑन करून घ्यावं लागत असेल आपल्या मोबाईलच्या. इथून त्याला ऑनला क्लिक करायचं आहे आणि इथून बॅक जायचं आहे. तर मित्रांनो, ते ऑन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने दिसून जाईल. आपल्या मोबाईलमधीलसुद्धा जे फोटो असतात तेसुद्धा इथं रिकवर करते, दाखवते. आणि जे जुने आपण डिलीट केलेले फोटो आहेत तेसुद्धा इथं आपल्याला ते दाखवत असतं. सर्व फोटो जेवढे डिलीट केले आहेत किंवा मोबाईलमध्ये आपल्या जेवढ्या डाटा आहेत तेवढा सर्व इथे स्कॅन करून घेतं. मोबाईलच्या आपल्या मदरबोर्ड असतो त्याच्यामधून ते सर्व फोटो इथं दाखवत असतं. तर मी येथील ठराविक फोटो डिलीट केलेले तुम्हाला मी दाखवतो. जुने फोटो आपण कोणते डिलीट केलेले आपल्याला समजतंच आपल्या ह्याच्यातून. तर मी एकदा सर्च केल्यानंतर तुम्हाला समजेलच फोटोज किंवा काही व्हिडिओ आपण डिलीट केलेले आहेत ते. तर मी आता हा फोटो मी डिलीट केलेला आहे. तर त्याला घ्यायचा आहे आपल्याला फोटो कशा पद्धतीने बघा, तर त्याला असं टच करायचं आहे. टच केल्यानंतर खाली रिकवर म्हणून ऑप्शन येतो बघा, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं खाली असा ऑप्शन येतो, सेव फाईल टू कस्टमर लोकेशन. आपल्याला कोणत्या लोकेशनला सेव्ह करायचं आहे किंवा सेव म्हणजे जिथून डिलीट केला आहे तिथं डेस्कटॉपलासुद्धा आपण येऊ शकतो किंवा ईमेललासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने इथं सेव्ह करता येतं. इथं अपलोड टू फाईल PTT सेवर म्हणून येतं. सेव्ह फाईल आपण कस्टमरला असं क्लिक केल्यानंतर डायरेक्ट आपण कुठं सेव्ह करायचं आहे त्या फोल्डरमध्ये आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आपण फोल्डर देऊ कोणत्या फोल्डरमध्ये हे करणार आहे आणि तिथं फोल्डर आपण त्या फोल्डर सिलेक्ट करा आणि तिथं ते फोटो सेव्ह होऊन जाईल. मी आता बिझी सॉन्ग मध्ये फोटो टाकतो. यूज दिस फोल्डर म्हणायचं आहे आणि अलोला असं क्लिक करायचं आहे.
क्लिक केल्यानंतर सेव फाईल ॲज ऑप्शन असं येतं, तर बघूया आपण तिथून फोटो सेव झाला आहे का बघूया। हे इथं बिझी सॉन्ग म्हणून आपल्याला फोल्डर आलं बघा, त्याच्यामध्ये हा फोटो इथं सेव्ह झालेला आहे बघा। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथून याच्यातील कोणतेही फोटो डिलीट केलेले असतील कितीही वर्षापूर्वीचे, ते फोटो आपण इथून पूर्ण सर्व फोटो आपल्याला जे हवे आहेत ते आपण इथून रिकवर करू शकतो, त्यामुळं काही टेन्शन घेण्याची काही अडचण नाही आहे। तुम्ही इथून सर्व फोटो आपण डाउनलोड करू शकताय। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीचे व्हिडिओ आपण या चॅनलवरती घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, वंदे मातरम।